गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आज पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच येथे श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भावना व्यक्त करताना त्यांच्या भगिनी आशा भोसले यांना अश्रू अनावर झाले. तुमच्यासाठी लता मंगेशकर गेली आहे पण आमच्यासाठी सारं काही संपलंय अशा शब्दात आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतक्या लवकर मला अशा सभेत बोलावं लागेल असं वाटलं नव्हतं असंही आशाताईंनी यावेळी सांगितलं. तसंच बालपणीच्या दिदींसोबतच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. या कार्यक्रमाला रासव संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, लता दिदींच्या भगिनी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि त्यांचे बंधू ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर उपस्थित होते. खूपच म्हणजे माझ्यावर एक ज्यावेळेस जन्माला आले ताळा मोठी मोठी होते, अजून आहे म्हणा, पण ताळा आणि लंच होते आणि छोटी पोरगी तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, तर मी तिची भावली होते. ती मला कडेवर घेऊन फिरवायची, ती मला काहीतरी खायला घालायची, खूप प्रेम केलं तिनं मला. असंच होतं वाटलं की इतक्या लवकर अशा सभेत मला बोलावं लागेल असं वाटलं नव्हतं मला, पण ती वेळ आलेली आहे. आता तर परत बाबाच गेले आहे, तुमच्यासाठी लता मंगेशकर गेलेली आहे, पण आमच्यासाठी आमचे सगळं संपलेलं आहे तिच्याबरोबर. घरात कुणाचा धाक नाही आता तिच्याबरोबर सारखा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.